देहू येथील भामचंद्र भांडारा डोंगराचे स्वरक्षण करण्यात यावे या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी संप्रदायाच्या काही संतांनी अखंड भजन कीर्तन आंदोलन सुरू केले आहे. भामचंद्र भांडारा डोंगरावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना साक्षात्कार झाले होते, त्यामुळे बिल्डर आणि MITC पासून हा डोंगर संरक्षित ठेवण्यात यावा या मागणीसाठी वारकऱ्यांनी अखंड कीर्तन भजन आंदोलन सुरू केले आहे. अलीकडच्या काळात भामचंद्र भांडारा डोंगरावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे डोंगराचे अखंडत्व, सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आले आहे. याचा एकूणच फटका त्या ठिकाणी येणाऱ्या वारकरी संतांना होऊ लागला आहे असे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे. 2005 पासून ज्यावेळी तुकाराम महाराजांची साक्षात्कार चिंतनभूमी भंडारा भामचंद्र आणि घोराळेश्वर तिन्ही डोंगर हे आम्हाला वारकऱ्यांच्या साधनेसाठी स्वतंत्र आणि एकांतप्रिय असल्यामुळं स्वतंत्र पाहिजेत, पण या शासनानं 2008 तीर्थक्षेत्र विकास आराखडा डिक्लेअर केला एकीकडे आणि दुसरीकडे तुकाराम महाराजांच्या भूमीलाच म्हणजे भामचंद डोंगरालाच तिकडे सुरुंग लावायला निमित्त खाणीनिमित्त सुरुंग लावले, हा पहिला अपराध. आणि आता आमची मागणी एवढीच आहे की 2011 या सदर डोंगरासंदर्भात म्हणजे भंडारा भामचंद डोंगरासंदर्भात राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना काढलेली आहे, ती या दोन्ही डोंगरांना योग्य आणि पूर्ण न्याय देणारी आहे, ती जशीच्या तशी लागू करणे अंतिम म्हणून.